कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यात सध्या लॉकडाऊनची स्थिती झाली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आले असले तरी रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संपूर्ण लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार करत आहे। या लॉकडाऊन परिस्थितीवर खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, आता आपण गेल्या दोन दिवसापासून आपण ऐकत आहे की कॅबिनेटची मीटिंग होत आहे, सीएम मुख्यमंत्री मीटिंग घेत आहे, लॉकडाऊन लावू शकतात, लॉकडाऊन लागू शकते महाराष्ट्रामध्ये। हे जे सगळी चर्चा आहे की ठाकरे सरकार परत एकदा लॉकडाऊन लावण्याची मीटिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये मी एक स्पष्ट करते की महाराष्ट्राचे लोकांचे वतीने आणि जे महाराष्ट्रामध्ये लोक राहत आहे, जे प्रॉब्लेम्स गेले एक वर्षापासून फेस करत आहे, आम्ही सर्व लोक त्यांच्या वतीने मी एक विनंती करेन ठाकरे सरकारला की ज्या पद्धतीने मुंबईचे आणि महाराष्ट्राचे काही बिल्डरांना 5,000 कोटीचं रिलीफ या ठाकरे सरकारने दिलेली आहे, त्याचबरोबरीने जर शेतकऱ्यांचा विचार केला असता, शेतमजदुरांचा विचार केला असता, मजदुरी करणारे कामगारांचा विचार केला असता, बाया जे काम वर जातात त्यांचा विचार केला असता, व्यापाऱ्यांचा विचार केला असता, तर मला वाटते कुठे ना कुठे लॉकडाऊनचे बाजूनी आम्ही सर्व उभे राहिलो असतो। जे 5,000 कोटी बिल्डरांना मदत करू शकते ते का आज जे लोक गेल्या एक वर्षापासून घरामध्ये बंद आहेत, जे कामावर जाऊ शकत नाही, पोट कशा भरला पाहिजे त्याची जे ज्याची झुमते त्यालाच माहीत पडते, कारण ज्या पद्धतीने रोज कमवणारा व्यक्ती, रोज घरी येऊन आपल्या परिवाराला पोसणारा जे व्यक्ती आहे, जर तो एक वर्षापासून घरात बंद आहे, जर तो एक वर्षापासून घरात बंद राहिला तर तो आपल्या परिवाराचं पालन पोषण कसा करणार आहे। त्याच्यावर जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे, जे गेल्या 9 महिन्यापासून 8 महिन्यापासून आम्ही राज्य शासनाला विनंती करत आहे, हात जोडत आहे लोकांच्या वतीने की त्याच्यामध्ये 50% लोकांना इलेक्ट्रिसिटीमध्ये रिलीफ द्या। त्याच्यामध्ये पहिले दिवाळीच्या आधी म्हणतात गोड बातमी आम्ही देणार आहे, मग दिवाळी झाल्यानंतर राज्य शासन मान्य करत नाही, हे जे वाक्य त्यांनी मग परत परत दिले आणि आज अशी परिस्थिती